कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचं आव्हान सध्या आरोग्य यंत्रणेवर आहे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढतानाच दिसते आणि त्यामुळे सगळ्यांनाच कोरोनानं चिंतेत टाकलं आहे कोरोनाविषयी वेगवेगळी माहिती आज सोशल मीडियावर चर्चिली जाती आहे तर याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या जनुकीय शृंखलेचे अभ्यासक डॉक्टर संजीव गलांडे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजीव गलांडे आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये स्वागत आहे आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर आपण पाहतोय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये त्याचबरोबर कोरोनानं बळी घेतलेल्यांची संख्या सुद्धा अधिकाधिक वाढताना तर कोरोनाच्या जनुकीय अभ्यासाविषयी नेमकं तुम्ही काय सांगा जनुकीय श्रृंखला म्हणजे कोरोनाचा जिनोम याचा अभ्यास करणं या बाबतीत खूप महत्वाचं आहे त्याचे सगळ्यात पहिले जे दो नाए 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 तर, भर, ते दोन आराखडे प्रसिद्ध झाले ते जिनोमचा अभ्यास एन आय व्हीमध्ये केला एन आय व्हीमध्ये याच्याबद्दल खूप वेगळ्या प्रकारचं काम चालू आहे तर गेल्या महिन्याभर गेल्या महिन्यामध्ये तो प्रसिद्ध झाला इंडिया जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये तेव्हा त्यांनी दोन वेगळ्या व्हायरसचे दोन वेगळ्या पेशंटमधनं आयसोलेट केलेल्या व्हायरसचे जिनोम प्रसिद्ध केले त्याच्यानंतर जगभर अनेक शास्त्रज्ञांनी या जिनोमचा अभ्यास केला आणि आत्तापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त जिनोमचे आराखडे प्रसिद्ध झालेले आहेत तर या सगळ्या जिनोमच्या आराखड्यांचा अभ्यास करून कलकत्त्याच्या एन आय बी एम जी म्हटल्या इन्स्टिट्यूटमधल्या टीमनी आता एक नवीन निष्कर्ष त्याच्यापुढे त्यांच्या असे मांडले आहेत की हे जे सगळे जिनोमचे आराखडे आहेत त्याचा अभ्यास केला असताना असं लक्षात येतं की या व्हायरसचे एक वेगवेगळे अकरा असे प्रकार आहेत आणि या अकरा प्रकारांपैकी ए टू ए म्हणून जो प्रकार आहे तो भारतामध्ये सगळ्यात जास्त आढळतो पंचेचाळीस ते पन्नास टक्के केसेसमध्ये हा व्हायरस आहे चीनमध्ये जो उगम झाला तो व्हायरस एका वेगळ्या प्रकारचा होता तो ओ किंवा झिरो या टाईपचा आहे आणि त्या व्हायरसमध्ये हळूहळू थोडे बदल होत गे गेले कारण तो व्हायरस एका पेशंटमधून दुसऱ्याकडे असं जसं जातो आणि जगभर जो पसरला वेगवेगळ्या देशांमध्ये ते त्याची तसं सगळं पसरत असताना म्युटेशन्स होऊन त्याचा जिनोम बदलत जातो आणि हळूहळू तो बदला आता या पर्यंत आलेला आहे जर आपण हा कोरोना विषाणू जो आहे तो इतका घातक का कारण जगभरामध्ये आपण पाहिलं भारतामध्ये आज जे कोरोनाचं वाढतं प्रमाण आहे किंवा जगभरात जे थैमान घातलेलं आहे मृत्यूची संख्या इतकी लाखोंवर गेलेली आहे जगभरातली तर हा विषाणू इतका घातक का ठरतोय याचं कारण परत त्याच्या मध्येच आपल्याला जायला लागेल ला या करोना व्हायरसचा जिनोम तीस हजार साधारणत अल्फाबेटचं बनलेला सा आहे ए टी जी सी असे त्याची अक्षरं असतात आणि या सगळ्यांमधून काही वेगळ्या प्रकारची प्रोटीन्स बनतात आणि त्या प्रोटीन्समुळे त्या व्हायरसचं कवच आणि आतले भाग बनतात तर या सगळ्या प्रोटीन्समध्ये जी महत्त्वाची प्रोटीन्स आहेत जी उदाहरणार्थ स्पाईक प्रोटीन जे त्याच्या कवचाच्या वरती असतं तर ते प्रोटीन आपल्या शरीरातल्या अनेक पेशींवरती एक दुसरा रेणू असतो प्रोटीनचा त्याचं नाव एस टू ए सीई टू या प्रोटीनबरोबर त्याचा संयोग होतो आणि ए सीई टू आपल्या शरीरात नैसर्गिकता पण आपल्याला आवश्यकच असतं कारण त्यांनी ब्लड प्रेशरच्या कंट्रोलमध्ये त्याचं काम आहे त्यामुळे शरीरातल्या अनेक पेशींमध्ये त्याचं एक्सप्रेशन होतं तर mm -hmm. व्हायरस नेमका त्याच मॉलिक्युल त्याच प्रोटीन मॉलिक्युलला जाऊन चिकटतो आणि त्याच्यानंतर त्या व्हायरसची त्या पेशींमध्ये एंट्री होते आणि सगळ्यात जास्त त्याचं एक्सप्रेशन दिसतं ते फुफ्फुसांमधल्या पेशींमध्ये आणि त्यामुळे सगळ्यात आधी तो फुफ्फुसामध्ये जातो आणि तिथे अक्षरशः तो थैमान घालतो आणि हा व्हायरस त्याच्यामुळे मॉर्बिडिटी किंवा मृत्यू जास्त का होतात एस्पेशली जे सगळे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कारण तुमच्या शरीरामध्ये हळूहळू सगळे हे तुमचे अवयव जे असतील म्हणजे लंग असेल किंवा हृदय असेल किंवा किडनी असेल तर या सगळ्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते वयाप्रमाणे आणि त्याच्यामध्येच या सगळ्या अवयवांच्या पेशींमध्ये जेव्हा व्हायरस घुसतो तेव्हा तो तिथे ते अक्षरशः थैमान घालतो आणि नुसताच एक नुकताच गेल्या आठवड्यातच एक शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे सायन्स या सायंटिफिक जर्नलमध्ये आणि त्याच्यात त्यांनी असं ते म्हणलं आहे की व्हायरस क्रिएट्स अ रॅम्पेज इन द बॉडी म्हणजे तो अक्षरशः धुमाकूळ घालतो प्रत्येक पेशींना तो नष्ट करत करत त्यामुळे शरीराची क्षमता कमी होते आणि अशामुळे पेशंट प्रमाण जास्त आहे कोरोनाच्या जनुकीय रचनेत बदल होणं शक्य आहे का आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत या संशोधनातन इतर कुठले दुर्दर आजार असतील त्यावर संशोधन जे झालं असेल ते कशा पद्धतीनं झालेले आणि कोणकोणते असे आजार आहेत करोनाच्या जनुकीय श्रृंखलेमध्ये बदल होतच असतात आणि हे सगळ्याच व्हायरसच्या जनुकीय शृंखलेमध्ये होत असतात कारण व्हायरस जेव्हा होस्ट म्हणजे उदाहरणार्थ मनुष्य प्राणी याच्या पेशींमध्ये जातो तेव्हा तो रेप्लिकेट होतो एकाचे दोन दोनाचे चार असे होतात आणि या प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्याच्या जीनोममध्ये थोडे बदल होऊ शकतात प्रत्येक वेळेला होतीलच असं नाही पण अनेकदा रेप्लिकेशन झाल्यानंतर एखादा बदल होतो आणि व्हायरसच्या इतक्या कॉपीज होतात की त्यामुळे त्याच्यामध्ये बदल एखादा नक्कीच होऊ शकतो आणि तो बदल मग पुढे तसाच वाढत जातो असं <laughs> होत होत आतापर्यंत व्हायरसचे वेगवेगळे प्रकार तयार झालेत आणि करोना व्हायरस सुद्धा करोना व्हायरसचे बरेच प्रकार आहेत <laughs> आणि याच्या आधी सुद्धा येऊन गेलेले सार्स किंवा मर्स हे सुद्धा त्याचेच भाऊ आहेत आणि त्या प्रकारच्या म्युटेशन्समुळे तो व्हायरस हळूहळू बदलत आता या स्टेजपर्यंत आलेला आहे डॉक्टर जर बदल होत आहेत जनुकीय रचनेमध्ये जर अमेरिकेमध्ये किंवा इतर कुठल्या देशामध्ये कोरोना व्हायरसवर मात करणारी एखादी जर लस आली तर मग ती इकडे आपल्याकडे उपयोगी ठरू शकेल का अशी लस सगळीकडेच उपयोगी ठरू ठरू शकेल कारण ही लस जी बनवणार आहेत ती व्हायरसच्या कुठल्या एका छोट्या भागावरती केंद्रित अशी नाहीये त्यांनी व्हायरसच्या अनेक प्रोटीन्सचा अभ्यास केलेला आहे पूर्ण जन जनुकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातल्या अनेक वेगवेगळ्या भागांवरती केंद्रित अशी ती लस आहे त्यामुळे एका ठिकाणी जरी थोडा बदल झाला तरी वायरसच्या दुसऱ्या प्रोटीनवरती त्याचं कार्य होऊ शकतं ह्याचा उलट अशा पण लशी असतील की ज्याच्यामध्ये वायरसच्या एकाच प्रोटीनच्या एका भागावरती केंद्रित आ, ती लस असू शकते त्याचा उपयोग कमी होईल त्यामुळे दोन्ही प्रकारच्या लसी बनवता बन बनवण्याकडे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत आणि कधी किती त्याचं कॉम्बिनेशन पण आहे असं करून अशी लस बनव बनवण्यात येईल की ज्याचा या देशात नाही तर सगळ्या देशांमधल्या सगळ्या पेशंट्सना उपयोग होऊ शकतो खर तर डॉक्टर कोरोना विषाणू जो आहे तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याची चर्चा आहे तर हे खरं आहे का आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोरोनाच्या विषाणूच्या तीव्रतेमध्ये काय फरक जाणवतो आणि चीनचा हा मूळ विषाणू महाराष्ट्रात कुठे कुठे आढळला आहे पहिला प्रश्न म्हणजे या परत एकदा जसं मी म्हटलं की कोरोना विषाणू जो आहे तो प्रयोगशाळेत बनवण्यात आला तो प्रयोगशाळेमध्ये त्यात तो विषाणू तयार झाला अशी चर्चा आहे तर हे कितपत खरं आहे आणि महाराष्ट्रामध्ये चीनचा विषाणू कुठे कुठे आढळतो ओके आता पूर्ण ऐकलं मी तर प्रयोगशाळेमध्ये झालाय अशी बरीच चर्चा आहे आणि अनेक देश एकमेकांवरती आरोप करतात तसे पण ऍक्च्युली ह्याच्यामध्ये तथ्य काहीच नाहीये कारण प्रयोगशाळेत तयार केलेल्या व्हायरसमध्ये तुम्हाला त्याची सिग्नेचर आढळते आणि जीनोमचा अभ्यास केल्यानंतर व्हायरसच्या कुठल्याही आयसोलेटमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस जो वेगवेगळ्या देशांमध्ये आहे त्याच्यामध्ये कुठेही अशी सिग्नेचर आढळत नाही की तो प्रयोगशाळेत बनवलेला आहे कारण प्रयोगशाळेत बनवायचा असेल तर त्याचे वेगवेगळे भाग तयार करून ते जोडायला लागतात तेव्हा त्याची जी जनुकीय शृंखला मोठी बनू शकते तर ते करण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याच्यात जे जोडकाम केलं जातं ते तुम्ही ओळखू शकता जिनोमचा अभ्यास केल्यानंतर <laughs> तर तसं कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे हा व्हायरस नैसर्गिकरित्याच उत्पत्त झालेला आहे उत्पन्न झालेला आहे आणि त्याची उत्पत्ती म्युटेशन्समुळे एकाचा एका, एका व्हायरसचा दुसरा व्हायरस हळूहळू बनला असं त्या आधीच्या करोना व्हायरसमधून आता हा जास्त घातक असा व्हायरस बनल्याचं निष्कर्ष जिनोमचा अभ्यास करून तरी पुढे येतात डॉक्टर धन्यवाद तुम्ही या चर्चेत आल्याबद्दल आणि इतकी महत्वाची माहिती न्यूज एटिन लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपल्यासोबत होते वैद्यकीय संशोधक डॉक्टर संजय गोहला गलांडे सर धन्यवाद आपले आणि यानंतर वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटिन लोकमत